राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनास वंचित बहुजन आघाडी उत्तर रत्नागिरी चिपळूण आणि गुहागर तालुक्याच्या वतीने जाहीर पाठिंबा। एसटी कर्मचाऱ्यांवर वारंवार होत असलेल्या अन्यायाविरुद्ध न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे। हे आंदोलन दिनांक 8 नोव्हेंबर 2021 पासून सुरू झाले असून चिपळूण आणि गुहागर तालुक्यातील कर्मचारी देखील या आंदोलनात सहभागी झाले आहेत। वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष माननीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार व प्रभारी अध्यक्ष रेखादेवी ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली या आंदोलनास वंचित बहुजन आघाडी उत्तर रत्नागिरी चिपळूण आणि गुहागर तालुक्याच्या वतीने पत्र देऊन जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे। त्यावेळी वंचित बहुजन आघाडी उत्तर रत्नागिरी चिपळूण तालुका प्रमुख ओंकार पेंढापकर, महासचिव अशोकजी जाधव, प्रमुख सल्लागार सतीश जाधव व गुहागर तालुका प्रमुख नामदेव धुमाळ हे उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, लोखी नृत्य वाहिनी। प्रशांत फोटो घे, तुम्ही तिकडे जा, तिकडे जा, तिकडे जा। सरकार अन्याय अत्याचार करतोय, त्याच्या विरुद्ध तुम्ही न्यायासाठी तुमच्या हक्कांसाठी लढताय। या न्याय हक्कासाठी तुमच्यामध्ये सरकारमध्ये असलेले इतर जे सत्ताधारी पक्ष आहेत ते कोणी तुम्हाला पाठिंबा देत नाही, पण वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर व प्रभारी अध्यक्ष रेखादेवी ठाकूर यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनानुसार व वंचित बहुजन आघाडी उत्तर रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष माननीय अण्णा जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आज तुमच्या या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडी उत्तर रत्नागिरी चिपळूण तालुक्याच्या वतीने आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत। व तुमच्या न्याय हक्कासाठी आम्हाला देखील जरी आंदोलनात सहभागी होण्याची वेळ आली तरी देखील आम्ही सहभागी होण्याचे तयार आहोत। तुम्हाला या आंदोलन करताना या संपामध्ये जर कोणत्याही प्रकारचा कोणताही त्रास झाला, कोणत्याही अधिकाऱ्यांना तुम्हाला जर कुठलाही दबाव आला, तर त्यासाठी वंचित बहुजन आघाडी तुमच्या बाजूने पूर्णपणे उभी आहे आणि तुमच्या पाठीशी आहे। तर आम्ही तुम्हाला हे जाहीर पाठिंब्याचं पत्र देतोय, त्याचा तुम्ही स्वीकार करावा। फोटो फोटो आताच फोटो बघता नाही, व्हिडिओच करतो।